आजपासून वडिलांसोबत आईचं देखील नाव लागणार आहे. प्रत्येक सरकारी कागदपत्रावर वडिलांसोबत आईचं देखील नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला होता. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच आजपासून करण्यात येते. सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं अतिशय बंधनकारक आता करण्यात आलेलं आहे. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेचे उतारे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आदी विविध सरकारी आवश्यक कागदपत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय मोठी आणि आनंददायी बातमी आहे, आजपासून वडिलांसोबत आईचं देखील नाव लागणार आहे. प्रत्येक सरकारी कागदपत्रावर वडिलांसोबत आता आईचं नाव लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. याची अंमलबजावणी आजपासून होती आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच आजपासून करण्यात येते. सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आता आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे.